सर्वांचा आभाडी आज सजला, नटमस्तक मी त्या सर्वांचा ज्याने भारत देश घडवला। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे विचारपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्यांप्रमाणे चमकणारे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। आज सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज 26 जानेवारी हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने गणतंत्र दिवस म्हणून साजरा करतो। हा दिवस देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र मिळाले, पण त्या स्वतंत्राला आकार मिळाला तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी, कारण या दिवशी संविधान अंमलात आले होते। भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 पासून प्रजेची सत्ता सुरू झाली। आपले राज्य हे एक मोठे लोकशाही राज्य आहे, मोठे लोकशाही राज्य, परंतु आज आपण हे विसरत चाललोय की ज्या स्वतंत्र भारतात आपण जगतोय त्या भारताला स्वतंत्र मिळवण्यासाठी माझ्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत राहून अत्याचार सहन केले, हसत हसत फाशीच्या दोरखंडाचे चुंबन घेतले, बलिदान दिले। तेव्हाच पाहता आली 15 ऑगस्ट 1947 ची पहाट म्हणजे स्वातंत्र्याची पहाट। परंतु आज मला या गोष्टीचं वाईट वाटतं, जेव्हा आजचा नौजवान कानाला हेडफोन लावून बाईक जोरात चालवताना या धरतीला तुडवतोय, तो विसरतोय की ज्या धरतीला तो तुडवतोय त्या धरतीचा प्रत्येक इंच मिळवण्यासाठी माझ्या पूर्वजांनी कित्येक बलिदान दिले। मला तर या गोष्टीचं वाईट वाटतं, जेव्हा आजचा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्रनिर्मितीची, ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे समाजांच्या एकांशांना एकत्र जुळवून ठेवण्याची, तो आज पबजीमध्ये डुबलेला आणि दारूमध्ये वाहवत दिसतोय। महोदय, खरं तर आज राष्ट्रनिर्मिती करण्याची परिस्थिती आपल्या सर्वांसाठी कठीण होऊन चुकलेली आहे। फक्त सेनेमध्ये भरती होऊन वीर सैनिक होणं हे देशभक्ती नाही, तर मग देशभक्ती म्हणायची तर कशाला म्हणायची? तर बेईमानीला साईडला ठेवून इमानदारीने केलेले प्रत्येक काम म्हणजे देशभक्ती। एखाद्या गरीब म्हाताऱ्याची काळजी करणे म्हणजे देशभक्ती, कर्तव्य दक्षतेचे पालन करणे म्हणजे देशभक्ती। मित्रांनो, आपलं राष्ट्र पूर्णत्वाचं स्वप्न तेव्हाच पूर्णत्वात जाईल जेव्हा आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचवू शकू, जेव्हा एक गरीब सुद्धा एका गरीब विद्यार्थ्याला शिकवू शकेल, जेव्हा एका गरीबाची झोपडी आपण एका चांगल्या घरामध्ये रूपांतर करून देऊ। मित्रांनो, आपण आपल्या देशभक्तीतून आपल्या राष्ट्रनिर्मितीसाठी खूप काही करू शकतो। का बरं नाही आपण रक्तदान देऊन एका व्यक्तीला जीवनदान देऊ शकतो? का बरं नाही आपण एक झाड लावून पर्यावरणास समर्थन देऊ शकतो? का बरं नाही आपण कचरा इकडे तिकडे न फेकता देशाच्या स्वच्छतेला योगदान देऊ शकतो? मित्रांनो, मी असं नाही म्हणत की आपला भारत देश हा एक नंबर वनचा देश आहे, पण आपल्यामध्ये ती ताकद आहे, ती क्षमता आहे की आपण आपल्या भारताला एक दिवस एक नंबर वनचा देश बनवू शकू। मित्रांनो, मी जाता जाता माझ्या शेजारच्या देशाला एक संघर्ष देऊ इच्छितो की अग्नित बलिदान होसे तप अर्जित यह स्वतंत्रता, अग्नित बलिदान होसे अर्जित यह स्वतंत्रता, त्याग तेज तप बल से रक्षित यह स्वतंत्रता, त्याग तेज तप बल से रक्षित यह स्वतंत्रता, प्राणों से भी प्यारी यह स्वतंत्रता, प्राणों से भी प्यारी यह स्वतंत्रता, इसे मिटाने की साजिश वालों से, इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो कि चिंगारी का खेल बुरा होता है, औरों के घर में आग लगाने का सपना केवल अपने ही घर में खड़ा होता है, अपने ही घर में खड़ा होता है। तुम अपने ही हाथों अपनी कब्र रखो तो, तुम अपने ही पैरों पर कुल्हाड़ी न मारो, और नादान पड़ोसी आंखें खोलो, आजादी अनमोल व इसका मोल लगाओ, आजादी अनमोल व इसका मोल लगाओ। धन्यवाद।